2 महिने 5 गोळीबार, गजानन तौर, शरद मोहोळ, महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर आणि बाळू मोरे, त्यापैकी 2 पोलीस रेकॉर्डवरचे गुन्हेगार तर बाकीचे 3 माजी नगरसेवक. काल पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेला हल्ला, मग भूम तालुक्यात पोलिसांनीच आदिवासी महिलेवर केलेला अत्याचार, यांनी अशा शेकडो घटनांचा दाखला देता येईल. महाराष्ट्रात सध्या चाललंय काय? राज्यातली कायदा सुव्यवस्था फक्त बिघडली नाहीये, तर त्याचा सपशेल फाज्या उडाला. हे राज्य महाराष्ट्र नाहीच, हा तर बिहार आहे, अशी भावना लोकांच्या मनात तयार व्हायला लागली आहे. पराकोटीचा राग, बदल्याची भावना आणि थेट गोळी हे समीकरण रूढ होत चाललंय. शहराशहरात रक्ताचे पाट वाहत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमातले रक्तरंजित सीन लाईव्ह सुरू आहेत, अशी महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. तर सरकार हातावर हात ठेवून नुसत्या घटना पाहतंय, असाही जनतेचा सूर आहे. मागच्या काही काळात घडलेल्या 5 गोळीबाराच्या घटना पाहिल्यानंतर खरंच महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का, असा सवाल उपस्थित होतोय. कोणत्या आहेत त्या 5 घटना, त्याकडं गांभीर्यानं पाहणं का गरजेचं आहे, आणि हे सर्वस्वी बदलत्या राजकारणाचं सरकारचं अपयश आहे का, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, घटना क्रमांक 1, तारीख 11 डिसेंबर 2023, वेळ भर दुपारी 2 वाजताची. संबंध जालना शहर हादरलं ते भर चौकात गजानन तौरवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं. घटनेच्या 7 दिवस आधी लक्ष्मण गोरे आरोपीनं जालना किंगला संपवायचा असा व्हॉट्सअप स्टेटस टाकला होता, आणि पुढे भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर या आरोपींनी नजर ठेवून पूर्ण प्लॅनिंग करून गजानन तौरवर भर चौकात गोळीबार केला. त्या प्रकरणी टायगर सोडला तर बाकी सर्वांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. सध्या टायगरवर 50,000 बक्षीस लावण्यात आलंय. तसा गजानन तौर सुद्धा पोलीस रेकॉर्डवरचा गुन्हेगार, त्याचे जालना भागातल्या इतर स्थानिक गुन्हेगारांशी वाद झाले होते, खास करून टायगर नावाच्या गुंडाशी. सुरुवातीला तौरची हत्या त्याच जुन्या वादातून आणि पैशांच्या वादातून झाली असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र पुढे आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून ते एकत्र कसे आले, ती हत्या सुपारी घेऊन तर झाली नाही ना, असे सवाल उपस्थित झाले. गजानन तौरच्या हत्येला वैयक्तिक सुडापेक्षा वर्चस्ववादाची किनार अधिक होती असं म्हटलं जात आहे. कारण मागच्या काही काळात गजानन तौर हा जालन्याच्या स्थानिक राजकारणात ॲक्टिव्ह व्हायला लागला होता, आणि सामाजिक कार्यामुळं त्याची वेगळी ओळख व्हायला लागली होती. आता घटना क्रमांक 2, 5 जानेवारी 2024, ऑफिसमधलं काम उरकून शरद मोहोळ त्याच्या घरी जायला निघाला होता. शरद मोहोळ हा घरून मंदिरात जात असताना त्याचे बॉडीगार्ड विठ्ठल गांडले, नितीन कानुगडे आणि साहिल पोळेकर यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे त्या दिवशी मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या हल्ल्यात 2 गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, तर 1 छातीत लागली, तर 1 गोळी ही डोक्यात लागली. त्याला दवाखान्यात भरती केलं असता उपचारादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं होतं. वैयक्तिक वाद म्हणता म्हणता पोलीस तपासात हा सगळा जुन्या गँगवॉरचा मामला होता, आणि वर्चस्ववादाच्या बदल्याच्या रागातूनच मोहोळची हत्या केल्याचं उघड झालं. त्याचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला नुकतीच पोलिसांनी अटक केली, आणि अद्याप त्या प्रकरणी अनेक नावं समोर येतील असं बोललं जात आहे. अशा घटना काही वर्षांपूर्वी यूपी बिहारमध्ये घडलेल्या लोकांना ऐकायला मिळायच्या. घटना क्रमांक 3, कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर वैयक्तिक वादातून 5 गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड हे हॉस्पिटलमध्ये आपल्या जीवन मरणाची लढाई लढतायत. घटना वाद काही असो, पण एक लोकप्रतिनिधी ज्याला जनतेनं 3 वेळा निवडून दिलंय, तो व्यक्ती कायद्यांच्या रक्षकासमोरच एका व्यक्तीवर चक्क गोळ्या झाडतो, यापेक्षा गंभीर घटना असू शकत नाही. आधी अशा गुंडाराजच्या घटना यूपी बिहार पट्ट्यातून सर्रास ऐकूयाच्या, आणि म्हणून लोकांना वाटतं की सध्या महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेनं सुरू आहे. अद्याप त्या आमदारावर योग्य कारवाई झाली नाही, असाही आवाज जनतेतून येतोय. त्यानंतर 4थी घटना जळगावच्या 40गावमधून. भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर 3 दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्याच कार्यालयात घुसून गोळीबार केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं, पण आज त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. त्या घटनेनं आता जळगावसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे, आणि शेवटची घटना बोरिवलीमधली,
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हमध्ये केलेली अंगावर शहारे आणणारी हत्या. मॉरिसनं अगदी थंड डोक्यानं केलेला प्लॅन, ज्यानं जेलमध्ये धाडलं त्याच घोसाळकरांशी मैत्री केली, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावले, आपल्यातलं वैर संपल्याचं जाहीर केलं आणि फेसबुक लाईव्हमध्ये 5 गोळ्या घातल्या. त्यानंतर स्वतःलाही त्यानं 4 गोळ्या घातल्याचं सांगितलं जातं, पण अद्याप त्याचा तपास सुरू आहे. आता या 5 गोळीबाराच्या घटना आणि त्यातलं साम्य काय तर बदला. पण जिवंत माणसाला संपवावं इतकी टोकाची बदल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होते कशी? आधी फक्त सिनेमात अशा घटना पाहायला मिळायच्या किंवा मग गाझियाबाद वासेपूर सारख्या शहरात घडायच्या. म्हणजे येता जाता सहज कुणालाही गोळ्या घालणे, लोकांचे मुर्दे पडणे फक्त सिनेमात किंवा यूपी बिहारमध्ये होत असतं अशी साधारण लोकांची धारणा होती. पण पडद्यावरचा हा रक्तपात आता आपल्या घराशेजारी घडायला लागलाय. कोण कधी कोणाचा कसा गेम करेल, कोणाचा इगो कशामुळे दुखावेल, कोण एका झटक्यात माणसाचा जनावर होईल हे सांगता येणं कठीण आहे. पण या बदल्याच्या आगीत महाराष्ट्राची जळून राख होणार नाही म्हणजे मिळवलं. बरं, विरोधक रोज आरोप करण्यापलीकडे ठोस काही करत नाही आहेत. गृहमंत्र्यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढताना हत्येच्या घटनेला कुत्र्याची उपमा दिली आणि लोकांची फक्त चरफड झाली. उद्या गाडीखाली श्वान आलं तरी विरोधक राजीनामा मागतील हे विधान खरंच काळजीत पाडणार आहे. महाराष्ट्रात गेले काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात कायद्याचं राज्य राहिले का नाही असा सवाल लोकांना पडलाय. जिकडं तिकडं नुसती गुन्हेगारी फोपावले. एकेकाळी मुंबई पोलिसांचं नाव ऐकून गँगस्टर बिळ्यात लपून बसायचे, पण तशी परिस्थिती आता राहिली नसल्याचं दिसून येत आहे. कधी कळी कायद्याचा धाक इतका होता की कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार 10 वेळा विचार करायचा. पण राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचं राजकारण्यांसोबतचे संबंध यामुळं राजकीय गुन्हेगारांना भीती उरली का नाही असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. प्रश्न फक्त वैयक्तिक वादाचा किंवा राजकारणाचा नाही तर राज्यातील निष्क्रिय कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा भ्यार तर होत नाहीये ही लोकांची भावना दृढ होण्याआधी सरकार, विरोधक, प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. बाकी संबंधित घटना ऐकल्यानंतर तुम्हाला पण असंच वाटतंय का की महाराष्ट्राचा भ्यार होत चाललाय? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.